कावळा आणि साप. एका घनदाट जंगलात एका उंच झाडावर एक कावळा घरटे बांधून राहत होता. त्या झाडाखाली असलेल्या बिळामध्ये एक सापही राहत होता. कावळ्याने घरट्यामध्ये अंडी घातली होती. एक दिवस कावळा आपल्या अन्नाच्या शोधात बाहेर पडला. कावळा बाहेर गेला असताना साप हळूच आपल्या बिळातून बाहेर पडला आणि झाडावर चढू लागला. साप कावळ्याच्या घरट्यापाशी पोहोचला. घरट्यामध्ये अंडी बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. काही तासांनी कावळा आपल्या घरट्यात परतला. त्याने बघितलं की कोणीतरी त्याची सारी अंडी खाऊन टाकली होती. कावळ्याला खूप दुःख झालं. कोणी बरं माझी अंडी चोरली असतील? या चोराला तर पकडलंच पाहिजे. कावळ्याने पुन्हा अंडी घातली. यावेळी कावळा घरट्याजवळच लपून बसला. त्याला चोराला पकडायचं होतं ना. थोड्या वेळाने खाली राहणारा साप पुन्हा तिथे आला आणि कावळ्याची अंडी खाऊ लागला. कावळ्याने चोराला पकडलं होतं. कावळा पटकन बाहेर आला. तुझी ही हिम्मत, माझी अंडी खातोस? कोण आहे? अच्छा, तर तू इथेच आहे. माझी अंडी खाताना तुला जरा पण लाज नाही वाटली? मला कशाला लाज वाटेल? मला भूक लागली होती म्हणून मी तुझी अंडी खाल्ली. परत जर कधी माझ्या अंड्यांकडे नुसतं बघितलास तर मी तुला ठार मारीन. तू काय मला मारणार? जा, तुला जे करायचं ते करून घे. कावळा खूप उदास झाला. त्याच वेळेस कावळ्याचा मित्र कोल्हा तिकडून येत होता. कावळा झाडावरून उतरला आणि आपल्या मित्राजवळ जाऊन रडू लागला. अरे काय झालं, काय रडतोयस बाबा? त्या दुष्ट सापाने माझी सगळी अंडी खाल्ली. मला त्याला ठार मारावंस वाटतंय, पण काय करू, मी एकटा आहे. अजिबात रडू नकोस मित्रा, मी तुला मदत करीन. पण तू माझी मदत कशी करणार? ऐक, माझ्याकडे एक युक्ती आहे, पण तू रडणं बंद कर आणि मी काय सांगतो ते नीट ऐक. ठीक आहे, काय करायचं ते सांग. हे बघ मित्रा, या देशाची राजकुमारी एका तलावावर अंघोळ करायला येते. तू तिथे जा. अंघोळ करायच्या आधी ती आपल्या गळ्यातला हार किनाऱ्यावर ठेवते. तू तो हार पळवून आणि सापाच्या बिळामध्ये टाकून दे. तो हार सापाच्या बिळात टाकू? अरे पण त्यामुळे काय होईल? अरे जसे मी सांगतो तसे कर, मग बघ गंमत. कावळा उडत उडत राजकुमारीच्या अंघोळीच्या तलावाजवळ गेला आणि हार पळवून उडू लागला. राजकुमारीने कावळ्याला हार घेताना पाहिलं. ती जोर जोरात ओरडू लागली. सगळे सेवक सावध झाले आणि कावळ्याचा पाठलाग करू लागले. सापाच्या बिळामध्ये हार टाकून कावळा तिकडून उडून गेला. गडबड ऐकून बाहेर काय झालं ते बघायला सापाने बाहेर डोकं काढलं. हार त्याच्या गळ्यातच पडला होता. तो हार बघताच राजकुमारीचे सगळे सेवक सापावर तुटून पडले आणि त्यांनी त्याला मारून टाकलं. सापाच्या गळ्यातला हार घेऊन ते सर्व निघून गेले. हे बघून कावळ्याला खूप आनंद झाला. त्याचं एक संकट दूर झालं होतं. धन्यवाद मित्रा, मला तुझी खूप मदत झाली. आणि त्यानंतर न घाबरता कावळा अंडी घालू लागला आणि अगदी आरामात जीवन जगू लागला. मित्रांची परीक्षा संकटातच होते.